समाचार घेतला आणि तदनंतर पहिला चालाय हा चौकार पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार खरंतर इथे प्राईज देखील आमच्यापर्यंत पोहोचले जयप्रकाश पाटील आणि जयप्रकाश जी भोईर यांच्या वतीनं प्रत्येक विकेटला शंभर रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि हॅट्रिकसाठी बॉल अगदी पंच सांगतात की व्हाईट बॉल आहे तर करतर... कानकेश्वरी नवघर टीमचा जो बारावा खेळाडू आहे ना त्याची ट्रॅक नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला दोन धाव्याची पॅनल्टी मिळाली जाते लक्षात घ्यायचं आहे दोन धावेची पॅनल्टी आणि त्या पॅनल्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल लक्षात घ्यायचं आहे गेम ऑन करतोय प्रत्येक हॅट्रिकसाठी पाचशे रुपयाचं okay, विकेट हॅट्रिकसाठी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आणि विकेटला शंभर रुपयाचं कॅश प्राईज आमच्यापर्यंत पोहोचले काय जबरदस्त देखणा फटका अनोखा फटका बघायला मिळाला अतिशय सुरेख फटका आणि या फटक्यावरती मिळतील पुन्हा एकदा चार धावा काय जबरदस्त फटका पुन्हा एकदा आणि हा पुन्हा एकदा या पोलवरती मिळतोय षटकार सामाजिक संस्था नवघर हुरण यांचे अध्यक्ष भोईर भोयर जी, जी पाटील यांच्या माध्यमातून नवघर टीमला प्रत्येक विकेटसाठी शंभर रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि विकेट, विकेट एट्रिकसाठी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज झालाय खरं तर अनोखी बॅटिंग बघायला मिळते अति जबरदस्त बॅटिंग अनिकेत मोकल की ज्या फलंदाजानं अक्षरशः वेड लावलाय तोच फलंदाज पुन्हा एकदा ऑन अ फायर झाला आणि इथे मात्र पुन्हा एकदा येतोय अनिकेत मोकलच्या बॅटमधून हा चौकार कार बंडा पहिलाच बॉलर आणि अगदी महागडा ठरला जातोय अक्षरशः प्रत्येक मॅच मध्ये ज्यानं कमाल केली आहे तोच अनिकेत पुन्हा एकदा जबरदस्त फटका बिग बिग सिक्सर ऑलराउंडर भूमिका त्याची पाहायला मिळाली खरं तर हे गरजेचं आणि साई टीमचा विचार केला तर अतिशय दमदार फलंदाजी आणि अनि गोलंदाजी अनिकेत मुकलची सगळ्या सामन्यांमध्ये झाली अगदी हाही सामना त्यानं सोडला नाही आतापर्यंत अठ्ठावीस धावा की ज्यानं पहिल्या दिवसामध्ये पाच चेंडूमध्ये धावा अडवल्या होत्या खरं तर दोन धावा डिफेंड केल्या होत्या तोच गोलंदाज आता मत्र या नशीव, नशीव, मात्र या मैदानावरती पाहायला मिळतोय पहिलाच बॉल बघा काय झालं नशीब 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 असायला लावतात आणि इथे मात्र नशीबाचा चौकार आलाय व्हाईट प्लस चार मिळतात पाच धावा त्यानंतर मात्र नशिबाची साथ देखील साई टीमला दिसते हे बॉल पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चेंडू पसार झाला जाईल चेंडू सीमारेषा बाहेर चौकार कम्मालीची बॅटिंग पाहायला मिळते नशिबाची साथ देखील आहे मोठा फटका मारायचा होता अगदी एक गिरकी मारली आहे परंतु रडार रडारमध्ये बॉल येत नाही यावेळेस मात्र डॉट चेंडूची सांगता झाली आहे बऱ्याच वेळानंतर हा डॉट चेंडू आलाय अगदी अक्षरशः अफलातून फलंदाजी पाहायला मिळते गॅप सिलेक्शन शोधलाय अगदी गॅप शोधलाय आणि तदनंतर तीन खेळाडूंच्या मधोमधून जाते हात सवकार चौकार षटकार असेच काहीसे फटके पाहायला मिळाले त्यातनंतर नंतर अवांतर चेंडू चांगली बॅटिंग पाहायला मिळते चांगली नव्हे तर अफलातून बॅटिंग खरं तर कौतुक करावं लागेल अनिकेत मोकल की ज्यानं आत्तापर्यंतच्या सगळ्या सामन्यांमध्ये आपली किमया दाखवली यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक आहे पुन्हा एकदा चेंडू पसार झालाय सीमारेषा बाहेर चौकार इकडे चौकारा चला चौकार मिळतोय आणि या वेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका आला इथे मात्र पुन्हा एकदा अपलातून फटका षटकार तर त्रेपन्न दाबा दाव पटलावरती अगदी आजूबाजून आवाज येतोय की खाल्लंय काय या फलंदाजानं काय खाल्लंय इकडे मात्र पुन्हा एकदा बघा काय घडलंय पुन्हा एकदा सीमारेषेकडे चेंडू जातोय काय स्टॉप रिझन मध्ये चेंडू जाईल थांबणार नाही या चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर चौकार सत्तावन्न दावा दोन षटकांमध्ये दाबा झाल्यात सत्तावन्न आणि कौतुक करावं लागेल एकही दाव वेगळ्या पद्धतीची नाही आहे चौकार आणि षटकार फक्त आहेत दमदार फलंदाजी अगदी अनिकेतनं केली आहे त्याचप्रमाणे संदेश गावण देखील मागे नाही आहे दोघांची ही फलंदाजी पाहिली तर अफलातून आहे आता मात्र फार मोठं संकट आलंय टीमवरती कारण आता मात्र पाहिलं तर दोन षटकांचा खेळ संपलाय अजूनही चेंडूंचा खेळ बाकी तशी पाहिलीत काय जबरदस्त फलंदाजी बघायला मिळाली या वेळेस मोठा फटका पुन्हा एकदा येईल का येईल का असं म्हणताना आलाय सीमारेषा बाहेर आणखीन एक येतोय षटकार तीनही गोलंदाज वर हल्ला चढवला नयन बंडा यावेळेस काय जबरदस्त तुफानी फलंदाजी पुन्हा एकदा जबरदस्त प्रेक्षणीय फटका षटकार आठ बॉल मध्ये बनवल्या चावीस ताबा आठ बॉलमध्ये चाळीस धाबा आणि षटकारांची अॅट्रिक काय आपलातून फलंदाजी धावसंख्या एकोणसत्तर आहे यावेळेस पुन्हा एकदा लाफ्टिंग स्ट्रोक आहे इथे मात्र सिंगल डबल सिंगलचं डबल पहिल्यांदाच या दोन धाबा पळून काढल्यात नाहीतर आतापर्यंत आपण पाहिल्यात तर चौकार आणि षटकारच बघायला मिळाले संदेश सहा बॉल मध्ये बावीस केल्यात तर नऊ बॉलमध्ये बेचाळीस वर खेळतोय अनिकेत मोकल संघाच्या धावसंख्या झाल्यात सेवेंटी वन एकाहत्तर धावा काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली अप्रतिम बॅटिंग अगदी रसिक प्रेक्षकांची मन जिंकलीत या खेळाडून आणि ज्या वेळेस फटका येतो ना प्रेक्षकांकडून टाळ्या येतात खर तर खर तर क्रिकेटमध्ये बॅट्समननी मन जिंकलेत आणि तर आयोजनांमध्ये आमच्या रितेश दादा आणि सुजित दादांनी मन जिंकलेत तर हे समीकरण आहे यावेळेस मात्र कोणतीही धाव घेतलेली नाही आहे डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते धावसंख्या स्थिर आहे एकाहत्तर धावा बेचाळीस आणि बावीसहत्तर खरंतर पाच षटकांमध्ये पाहिलं तर आतापर्यंत चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरचं हायएस्ट आहे आणि तीन षटकांमध्ये हे हायएस्ट होईल का एक तर एकाहत्तर धावा धावपटल्यावरती आहे अप्रतिम फलंदाजी सुरू आहे यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा बॉल इथे मात्र डॉट चेंडूची सांगता लगातार दोन डॉट चेंडू गेलेत परंतु धावसंख्या फार वय अतिशय मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजेच गावदेवी साई टीमला कानकेश्वरी नवगर टीम एका बाजूला दुसऱ्या बाजूला गावदेवी साई टीम आहे यावेळेस मात्र मोठा फटका मारायचा होता चेंडू हबेत आहे चेंडू झेल होईल का आणि इथे मात्र पहिला झटका बसला जातोय कारण बनवायच्या फलंदाजी तुम्हाला करावी लागेल ती करू देत नाही निखिल निखिल न अगदी जखडून ठेवलाय पहिल्या सामन्यापासून काय कम्मालीची गोलंदाजी राहिली निखिलची यावेळेस मात्र बघा खोलात टाकलेला बॉल कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारू देत नाही सिंगल काम चाललंय सिंगलन काम होणार नाही तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे परंतु कौतुक करावं लागेल निखिलचं फटका खेळून देत नाहीये बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही अगदी खोलात टाकतो आहे आणि कोणत्याही प्रकारचा मोठा फटका तर नवगर टीमचे हे खेळाडू पाहिले ना तर अगदी अप्रतिम आहेत खरं तर अतिशय महत्त्वाचे असणारे हे दोन विकेट आहे परंतु इथे मात्र हात खोलू दिले नाही आहेत तर सलामीची जोडी मैदानावरती ज्या वेळेस उतरली त्यावेळेस मोठे फटके मारण्याच्या हिशोबानंच हेतूनच मैदानाच्या आतमध्ये गेली आहे परंतु आतमध्ये गेल्यानंतर शांत ठेवला आहे या वेळेस मात्र मोठा फटका येईल का असं ये म्हणताना मिस टायमिंग स्ट्रोक साई मोकल कोणतीही चुकी करणार नाहीये पहिला झटका बसला जातोय टीम नौकरला पहिला खेळाडू जाईल मैदानाच्या बाहेर किंवा या त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा सगळा मित्रपरिवार असेल जरीमरी टीम असतील सर्व ग्रामस्थ असतील ही सगळ्यांची साथ आहे आणि खरं तर या सगळ्यांच्या साथीनं ही शृंखला इथे संपन्न होताना दिसते अगदी दिमागदार पद्धतीनं सुरू असणारी ही शृंखला इथे मात्र आपल्याला शेवटच्या मुवमेंटपर्यंत येताना पाहायला मिळते अगदी यावेळेस मोठा फटका पुन्हा एकदा येईल का असं म्हणताना पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक झाला आहे आणि दुसरा गडी देखील जाईल मैदानाच्या बाहेर आणि माणसं जोडली जातात ती स्वभावानं यावेळेस मात्र रिव्हर्स अटॅम करण्याचा प्रयत्न अनसक्सेस होतो आहे षटक इथे मात्र क्रमांक पहिलं संपलं गेलं आहे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त तीन धावा आल्यात दोन गडी बाद झाल्यात अतिशय खराब स्थिती चौऱ्याहत्तर दावा करायच्या असताना फक्त आणि फक्त तीन धावा आल्यात आता मात्र फार मोठ्या फटक्यांची गरज आहे ते फटके मैदानावरती येतील का हे पाहणं फार गरजेचं आहे कौतुक करावं लागेल एका बाजूला गावदेवी साई टीमच्या सगळ्या खेळाडूंचं की ज्यांनी काय शंभर टक्के एफर्ट दिलेत अगदी आधीच्या सामन्यामध्ये आपण झेल पाहिले अप्रतिम झेल म्हणजे मदत होती क्षेत्ररक्षकाची सगळ्यांची टीमवर्क सात असणं फार गरजेचं आणि इथे मात्र ते पाहायला मिळतंय यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता झाली आहे जकडून ठेवलाय अगदी जखडून ठेवलंय फलंदाजांना कोणत्याही प्रकारचे फटके मारू देत नाही आणि ते इथे होताना पाहायला मिळत नाही आहे मोठे फटके येणे गरजेचे पुन्हा एकदा खोलात बॉल टाकलाय खणून काढण्याचा प्रयत्न केलाय सिंगल कम्प्लीट केली दुसरी धाव देखील कम्प्लीट केली आहे पण एकानं दुकट्यानं काम चालणार नाही आहे तुम्हाला मात्र मोठे फटके आता मात्र ती वेळ निघून गेली का असंही म्हणायला हरकत नाही कारण वेळ निघून गेली की मोठे फटके आले तरी देखील काम चालणार नाही खरं तर ज्या वेळेस मैदानावरती उतरलेली नवकर टीम सुरुवातीपासून मोठे फटके मारायचे होते परंतु नाही यावेळेस मात्र दरम्यान रिझन मध्ये चेंडू येईल तो देखील अडवला जातोय सिंगल कम्प्लीट केली जाते धावसंख्या पाचच्या च्या घरात खराब फेकी आले आणि त्याचा एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलंय परंतु नाही चालणार मोठे फटके असणं फार गरजेचं आहे ते इथे येत नाहीयेत अगदी प्रत्येक जण मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यातूनच दोन विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेले आता मात्र सात धावा दा आहे मोठा फटका बघा मारायचा होता बॅट पहिली फिरली शरीराचा वेध घेणारा आणि इथे मात्र हिट विकेट फलंदाज जाईल मैदानाच्या बाहेर ताकद राहिली नाही आहे जान देखील राहिली नाही आहे सामना सोडलाय का प्रश्न नक्कीच पडला गेलाय खर तर सामन्यावरची पकड निसटली षटकारासाठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे षटकार मारला तर पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असताना इथे मात्र फलंदाज होतोय बाद पैसे दिले नाही तेव्हा रिटर्न घेतलेत फलंदाज बाद झालाय अशी बसायला हवे लागतात तर पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर ज्या दिवशी नवग टीम सुपर फोरमध्ये पोहोचली अगदी जबरदस्त परफॉर्मन्स झाला होता यावेळेस मात्र वन साईड गेम पाहायला मिळतो दोन षटक संपली गेले दोन षटकांच्या खेळानंतर आपण पाहिलं तर धावपटलावरती धावसंख्या पाहायला मिळते या सात धावा अवघ्या आठ धावा धावपटलावरती दाव चौऱ्याहत्तरचं सातच धाबा चौऱ्याहत्तर धावसंख्येचं लक्ष आहे आणि धावसंख्या आहे ती सात शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल तर सामना अगदी एका बाजूने जातोय सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारची ताकद राहिली नाही मोठा फटका आलाय का, का तर नक्कीच नाही पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मला एकही धाव मिळणार नाही आहे कारण घेतलीच नाही पुन्हा एकदा सामना सुरू होतोय अगदी सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारची ताकद नाही आहे सामना फक्त खेळायचा सा। राहिलेले उर्वरित चेंडू असंच मात्र मैदानावरती सुरू आहे टप्प्याचा बॉल इथे मात्र मोठा फटका घ्यायचा होता परंतु बॅटच्या रडारमध्ये येत नाही आहे जगडून ठेवण्याचं काम केलंय अतिशय मेहनत घेतली आहे पहिल्या सामन्यापासून गावदेवी साई टीमनं काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आणि त्याचं उत्तर मात्र आलं आहे सामना आपल्या स्वतःच्या पदरामध्ये पाडून ठेवला आहे यावेळेस पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल परंतु इथे मात्र पंच सांगतात वाईट बॉल आहे खराब चेंडूची सांगता पाहायला मिळते आता मात्र इथे सामना व्हाईट बॉलचा इशारा खरं तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल सामन्यामध्ये ताकत राहिली नाहीये है, सामना मोटा फटका आलाय का पुन्हा एकदा नाही इथे मात्र झेल पकडला जाईल आणि पुन्हा एकदा आणखीन एक गडी जाईल तंबूच्या विसाव्याला प्रेक्षकांना कोणत्याही सामना कोणीही जिंकू देत परंतु मजा आली पाहिजे परंतु या सामन्यामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये पाहिलं तर कोणतीही मजा नाही आहे पहिल्या सत्रामध्ये मजा होती कारण फटके येत होते अनिकेतच्या पॅटमधून फटके येत होते ते म्हणजे संदेश गावणच्या पॅटमधून मजा होती परंतु इथे मात्र ती मजा मा निघून गेली आहे प्रेक्षकांना सामना चांगला बघायचा असतो मग तो कोणीही जिंकू देत परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन होणं फार गरजेचं आहे अगदी त्यासाठीच प्रेक्षक मैदानावरती येत असतात इथे मात्र तसं पाहायला मिळत नाही आहे पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर काय जबरदस्त फलंदाजी अनिकेत आणि संदेशी झाली ती नक्कीच प्रत्येक प्रेक्षकाने एन्जॉय केली आता मात्र इथं प्रेक्षकांची निराशा झाली ती म्हणजेच नवघर टीमच्या बाजूनं अगदी आता औपचारिकता राहिल्या शेवटचे दोन बॉल अजूनही शिल्लक असतील संपलाय एकच बॉल होता आणि इथे मात्र ही मॅच संपली जाते या मॅच मध्ये विजय संपादन केलाय तो म्हणजेच गावदवी साई टीमने दोन्ही टीमचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया खरं तर आतापर्यंत या सुपर फोर मध्ये आलेल्या चारही टीमचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि सामनावीर नो डाऊट अनिकेत मोकल कि ज्यानं बेचाळीस धावसंख्या ठोकल्या आणि दोन विकेट घेतले